नमस्कार, सध्या मी आहे लोणंद या ठिकाणी, कारण ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी काल वाल्हे या ठिकाणचा मुक्काम संपवून लोणंदकडे आली, आणि लोणंदकडे आल्यावर या ठिकाणी रात्री मुक्कामी होती, आणि आज 1 वाजता हीच पालखी, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आज पहिलं उभं रिंगण करण्यासाठी चांदोबाचा लिंब आणि रात्रीचा मुक्काम तरडगाव या ठिकाणी जात आहे. त्यापूर्वी हे रिंगण काय असतं आणि या रिंगणात सर्वात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजेच चितोळे सरकारांचे 2 अश्व. म्हणजेच एका अश्वावर जरी पटक्याचा जो सजलेला अश्व असतो त्याच्यावर असतो ज्ञानेश्वर महाराज त्याच्यावर बसलेले असतात अशी भाविकांची भावना आहे. तर दुसऱ्या अश्वावर चितोळे सरकार म्हणजे कर्नाटकमधील अंकली येथील चितोळे सरकार यांच्याकडून हे दोन्ही अश्व असतात, आणि दुसऱ्या अश्वावर चितोळे सरकार यांचा एक सरदार असतो, प्रतिनिधी असतो तो, की मानाचा असतो, आणि ते नेहमी त्याच्यावर बसतात. तर आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत, कारण रिंगणाचा थरार आपण बघतो पण तो थरार कसा घडवला जातो आणि तो कसा घडतो याबाबत आपण थेट जे अश्वावर रूढ असतात प्रतिनिधी चितोळे सरकारांचे ते तुकाराम कोळी त्यांच्याशी आपण संवाद करणार आहोत. दैनिक प्रभातमध्ये आपलं स्वागत. काय सांगाल, कसं रिंगण असतं आणि काय रिंगणाचं महत्त्व आहे? जय हरिराम कृष्ण रे. रिंगणमध्ये एक खूप एक आनंदाची गोष्ट असते, म्हणजे रिंगणमध्ये उत्सुकता वाढते. रिंगणाचं म्हणजे कसं एक वेगळंच स्वरूप असते. रिंगण म्हणजे अख्खा सोहळ्यामध्ये 1, 4 गोल, 3 उभं असते. पंढरपूर कसं जवळ येते तसं आज तर उभं रिंगण आहे, पुढच्या जर उभं गोल रिंगण चालू होते तेव्हा पंढरपूर जवळ येते तेव्हा सगळं गोल रिंगण सगळं चालू होते. बरे, नेमकं हे जी रिंगण सुरू होतं उभ्या रिंगणामध्ये कशी सुरुवात करायची असते आणि कसा शेवट करायचा असतो? उभ्या रिंगणमध्ये चोपदारने येऊन वळ करतात. वळ झाल्यावर सगळं म्हणजे वळ लावल्यावर झखा दिंड्यावर वळ लावल्यावरती चोपदारने होकार मारला. चोपदाराने आदेश दिला की आपण जे अश्व असतो तो पळवायचा असतो. पळवायचे असते पूर्ण म्हणजे उभं रिंगण म्हणजे आपलं माऊलीचं दिंड्या कवा चालू होते तिथून कडपर्यंत म्हणजे किती शक्यतो होते तिथंपर्यंत रथाच्या पाठीमागे जाऊन तिथून प्रदक्षिणा घालून पूर्ण ते आहे त्या ठिकाणामध्ये येते. अशा किती प्रदक्षिणा घालतात? एकच प्रदक्षिणा असते माऊली. त्याच्यानंतर माऊलीचा अश्व आपल्या तुमच्या अश्वाच्या पुढं धावतो आणि रिंगण आपलं समाप्त होतं. तर गोल रिंगण कसं असतं त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. गोल रिंगणमध्ये अगोदर पालख्या घोडं बहिरने एक प्रदक्षिणा घालून घोडं आतमध्ये येतात, नंतर पालखी आतमध्ये घ्यायला जातात, पताका घरी आतमध्ये पालखीपासून नेतात, नंतर ना सगळं झाल्यावरती मग आपल्या अश्वांचं रिंगण झाल्यावरती आतमध्ये पण हे असते म्हणजे मृदंगाचं धवल गेल आतमध्ये गजर पण असते ते रिंगण आपलं घोड्याचं रिंगण झाल्यावरती. अवघा महाराष्ट्र तुमचं हे रिंगण पाहतो आणि सर्वच माध्यमाच्या म्हणजे माध्यमातून सर्व महाराष्ट्रातले नागरिक तुमचं हे रिंगण आणि हा थरार बघतात. हे जे अश्व आहेत यांना काही प्रशिक्षण दिलं जातं का यासाठी? हे जे म्हणजे प्रदक्षिण काय नसते ते तर या तसं काय पण नसते आपल्याकडं म्हणजे हे असंच माऊलीच्या कृपेने सगळं अश्व असतात. हे गेल्या वर्षी एक घटना घडली की आळंदीतनं आपली पालखी निघाल्यानंतर आपला हिरा नावाचा अश्व जो की पुण्यामध्ये गेला म्हणजे त्याचा प्राण गेला, त्याचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर एक नवीन राजा नावाचा एक अश्व आलेला आहे, हा माऊली त्याच्यावर रूढ असतात. तर हिराच्या काही आठवणी येत आहेत का तुम्हाला? होय, खूप आठवण येते. आता वारीमध्ये आल्यावर त्या मासने पण लई दुःखाचं हे संधी होतं त्या टायमाला. किती वर्ष हिरासोबत होता तुमच्या? 8 वर्षपर्यंत का आपलं अवकाळ होतं. बरं, राजा कसा आहे? हाय राव, आता मूर्ती आहे, हाय चांगला आहे. आता या वर्षी नवीन आहे मूर्ती म्हणून चांगला येते होईल म्हणून आज माऊलीकडं प्रार्थना आहे. बरं, तुम्ही हे जे काही रिंगण करता रिंगणाचा थरार दाखवता पण आळंदीपासून म्हणजे आळंदीला यायच्या अगोदरपासून तुम्ही किती दिवस आधी आळंदीला येता? 11 दिवसाआधी आम्ही अंकलीवरनं सोडलेले असते. आमचं गाववरून काय तर 300 किलोमीटर अंतरावरती आहे आळंदीवरनं. म्हणजे वारीसारखंच तुम्ही मुक्काम करत येतात? हा, वारीसारखं मुक्काम करत येतात. आपलं अशिवाय तेवढंच असते, तिथून पूर्वीपासून चालत येत होतं, आत्तापर्यंत पण चालत येतो. आमचं गाववरनं काय तर 11 दिवस लागते, तिथून आम्ही चालत येतो दर मुक्काम 30-40 किलोमीटर 30-35 किलोमीटर असं मुक्काम करत करत येतो. आमच्या बरोबर आपलं काय तर 30-25 लोक असतात. माऊलीचे पण तंबू असते, माऊलीचे निवेद्य असते, माऊलीचे तंबू मारणार पण आपलं बरोबर आहेत, आणि माऊलींचे आपल्या अश्वाबरोबर काय तर सेवा करणार सगळेजण. मी एकटं म्हणजे सगळेजण ते सेवा करत भावा. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा या पालखीचा म्हणजे जो काही पादुकात राहतात तो तंबू असतो, तो चितोळे सरकारांकडून हा मानाचा तंबू असतो, आणि चितोळे सरकारांच्या
प्रतिनिधीच्या हस्ते जेव्हा नैवेद्य दिला जातो ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला, ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकाला, त्याच्या नंतरच ही पालखी दुसऱ्या दिवशी प्रस्थान करत असते, असं हे शितोळे सरकारांच्या मानाचं हे महत्त्व आहे, त्यांचा प्रतिनिधी आहे. कोळी सर, मला सांगा की हे जे तुम्ही रिंगण दाखवता, थरार दाखवता, आणि वारीत तुम्ही उन्हा तानात पावसात भिजत अश्वावरून उतरत नाहीत, हे किती आव्हानात्मक असतं? हां, हे म्हणजे आता सेवा करायचं एक महत्त्वाचं असते, हे सेवा मिळालेले कष्ट घ्यायलाच लागणार माझं असं. बरं, म्हणजे ही सेवा आहे पांडुरंगाची सेवा, आणि त्यासाठी कष्ट घ्यायसाठी हे कितवी वारी तुमची? एकोणीस वीस वर्षाला असेल माझा अंदाज, वर्षाला वारी करतो. 20 वर्षापासून हेच शितोळे सरकारांची तुकाराम कोळी वारीची सेवा करतात, आणि आपण प्रसारमाध्यमाच्या किंवा प्रत्यक्ष आपण त्यांना बघतो की ते जरी पटका नेसून अश्वावर रूढ होऊन रिंगणात कसा आपल्याला थरार दाखवतात, त्यांच्याशीच आपण बोलतो आहे. कोळी सर, ही जी वारी आहे, हा जो थरार आहे, हे सर्व काही तुम्ही बघता, एवढा त्रास सहन करता, पण त्याचा काही त्रास वगैरे ह्या गोष्टी होतात का तुम्हाला? खरंच त्रास असं काय घडलं नाही मला, हे माऊलीकडे पण असं म्हणजे काय तेवढं काय कष्टाचं काय गोष्ट झालं नाही, हाय म्हणजे हा व्यवस्थित चालतंय. बरं, किती जण तुम्ही इकडं हे सगळं आपला जो काही तंबू असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी घेऊन किती जण येतात? होय, काहीतरी आम्ही 25 ते 30 जण आहे लोकल टोटली. होय, आपलं तंबू पण मारणार पण 10-15 लोक पण आहेत, आपला जो आपलं जवळपास सगळेजण पण आपला माझ्याबरोबर असतात, आणि ट्रॅक्टर आपलं देवाचं ते तंबूवर ट्रॅक्टर पुढं जात असतात, आणि आम्ही ट्रॅक्टर पुढे जात असताना आपलं पण कोण पण अडवत नाहीत, कारण देवाचं तंबू मारल्यावरती इतर तंबू उभारतात म्हणून कोणाला पण असं असं तटवत नाहीत असं माझं. बरं, हे माऊलीच्या पालखीचे मानाचे घोडे आहेत, हे घोडे तर समजा या ठिकाणी आल्यावर सर्व लोक दर्शनासाठी इथं झुंबड उडती, पण इतर वेळी हे अश्व काय करतात? इतर वेळी काय नाही, आपलं शितोळे सरकारच्या मानाचं पण तिकडं गावाकडं पण मानाचं आहे, तर सिद्धेश्वर मंदिर म्हणा, आपलं लक्ष्मी मंदिर म्हणा, मांजरीची यात्रा, तिथं पण मानांचे हे असतात, तिकडं पण आपलं घोडे असतात. बरं, इतर काही आपल्यासोबत अंकलीवरून आले, म्हणजे कर्नाटकवरून आलेले आहेत, तर त्यांच्याशी आपण संवाद साधतो. काय सांगाल या अश्वाचं महत्त्व आणि काय करतात? हे श्रीमंत शितोळे सरकारांचे 2 अश्व असतात, एक अश्वावर माऊली स्थानापन झालेलं असतात, आणि एका अश्वावर शितोळे सरकारांचा प्रतिनिधी जरी पटका घेऊन स्वार असतात. रिंगण म्हणजे काय, रिंगण आता पंढरपूर जवळ आलं की वारकऱ्यांची एक उत्सुकता असते, रिंगण सिंगेला पोचते. तुकाराम भाऊ, मला तुम्हाला एक विचारायचं की ज्ञानेश्वर असं म्हणतात की जे शेवटचं रिंगण असतं त्याला माऊलीचा घोडा पुढं जातोच, असा भाविकांची एक भावना आहे, ते काय सांगाल त्याबद्दल? हो, माऊलींच्या घोडे म्हणजे आपलं उभे रिंगणमध्ये पाठीमा पुढं होत असते, जवळपास उभं रिंगणमध्ये आपलं माझं घोडं पुढं असते, पाठीमा माऊलींच्या घोडं सोडलेलं असते, पालखीचं आल्यावर ते माऊलींच्या घोडं माझं हे करून पुढं जातात असं म्हणजे. हे नेमकं पालखी सुरू असताना, रिंगण सुरू असताना बरेच लोक मध्ये येतात आणि रिंगणात आपल्या अश्वाला दर्शनासाठी येतात, त्यांना काय सूचना सांगशाल या निमित्ताने? अश्व दौडताना कोणी पण त्याला हात लावावं नाही, आपलं मृदंग असते त्यांचा हातात ताळ असते, ते हाताने लावते, तिला पण लागते, माणसाला पण लागते, तिनाशनी पण लागते, अश्वाला पण लागते असते, पताक असते, पताकाचं दर्शन घ्यायला पताक आडवा करत असते, तिला काय पण असं करावं म्हणून आज माझं कर. भावना भावनेच्या जागी आहेत, भक्ती भक्तीच्या जागी आहेत, पण ते एक प्राणी आहेत, मुके प्राणी आहेत, आपल्या जरी भावना असल्या तरी त्या प्राण्याला आपण प्राण्याप्रमाणे जपलं पाहिजेत, त्याला खोडी किरीनं पाहिजेत, आणि रिंगणाचा जो थरार आहे तो धरून बघितला पाहिजेत, आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. हे होते तुकाराम कोळी, शितोळे सरकार म्हणजे अंकलीचे शितोळे सरकारांचे प्रतिनिधी, जे की 20 वर्षापासून आपल्याला हा रिंगणाचा, उभ्या रिंगणाचा, गोल रिंगणाचा थरार दाखवतात, आणि त्यांनी आपल्याबरोबर सांगितलं की हे अश्व काय करतात, हे अश्व किती दिवसापासून काम करतात, आणि किती वर्षापासून हे वारी करतात, हे आणि या निमित्ताने आपल्यासोबत त्यांनी सविस्तर या सगळ्या गोष्टी सांगितल्या. ते 11 दिवस म्हणजे आळंदीला 11 दिवस आधी येतात या वारीच्या, आणि हे सर्व आपण दैनिक प्रभातच्या मार्फत त्यांच्यासोबत संवाद साधला. कोळी सर आणि सर्व आपल्या वारकऱ्यांचं तुमचा धन्यवाद. आपण या ठिकाणी थांबूया, परत असेच वारीचे बारकावे आपल्यापर्यंत, विशेष गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुर्तास या ठिकाणी थांबतो. संदीप कापडेसह मी विष्णू सानप, दैनिक प्रभात.